भारतातील उद्योग खाणकाम प्रमुख क्षेत्र. छोटा नागपूरचे पठार हे भारतातील खनिजांचे भांडार म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी खाणकाम व्यवसायाचा मोठ्या प्रमाणावर विकास झालेला आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो छोटा नागपूरचा पठाराचा जो काही भाग आहे, या ठिकाणी खाणकाम व्यवसायाचा विकास का झाला, कारण त्या ठिकाणी खनिजांचे मोठ्या प्रमाणावर साठे आढळतात, त्यामुळे या ठिकाणी खनिज व्यवसायाचा विकास झालेला आहे. पुढचा मुद्दा आहे कोळसा. पूर्व महाराष्ट्रात व छत्तीसगडमधील कोरबा भागात कोळशाच्या खाणी आहेत. बघा, आपल्या महाराष्ट्राच्या पूर्व भागामध्ये आणि छत्तीसगडमधील कोरबा भागात कोळशाच्या खाणी आढळतात. खनिज तेल. भारतातील आसाममधील दिग्बोई, महाराष्ट्राजवळील अरबी समुद्रातील मुंबई हाय, गुजरातमधील कलोल येथे खनिज तेलाच्या विहिरी आहेत. तसेच बंगालच्या उपसागरात आणि गोदावरी नदीच्या मुखाशी खनिज तेलाचे साठे सापडले आहेत. पुढचा मुद्दा आहे दगडांच्या खाणी. राजस्थानमध्ये संगमरवर तसेच आंध्र प्रदेशात कडप्पा दगडाच्या खाणी आहेत. बघा, लक्षात राहू द्या, राजस्थान राज्यामध्ये संगमरवर दगड आढळतो, तर आंध्र प्रदेश राज्यामध्ये कडप्पा दगड आढळतो. या ठिकाणी दोन्ही दगडांच्या मोठ्या प्रमाणात खाणी आहेत